संशोधन आराखडा किंवा संशोधन प्रस्ताव किंवा संशोधनाची आउटलाईन या विषयावर चर्चा करणार आहे. तसं एक टॉपिक घेतलाय हे अत्यंत ब्रॉड घेतलेलं की संशोधन आराखडा हा काय असतो, तर संशोधनाबद्दलचा मास्टर प्लॅन आधी लक्षात घ्या. एखादा रिसर्च जेव्हा आपल्याला सुरू करायचा असतो ना, तो रिसर्च सुरू करण्याच्या आधी आपल्याकडे प्लॅन असणं गरजेचं. जसं आपण घर बांधायला घेतो, घर जेव्हा बांधायला घेतो तेव्हा आपल्याकडे फक्त जागा असते, जागा असते, ते जागा आपण इंजिनियरला दाखवतो आणि त्याला सांगतो की माझ्या या गरजा आहेत, मला एवढे रूम तयार करायचे आहेत, एवढे बेडरूम तयार करायचे आहेत, इथे खिडकी पाहिजे, इथे दरवाजा पाहिजे, इथे देवघर पाहिजे, त्याप्रमाणे तो डिझाईन करतो आणि त्याच्यानंतर मग त्या जागेवर काम सुरू. संशोधनामध्ये देखील एम्पथी असते. आपल्याला जर रिसर्च करायचं असेल, एखाद्या विषयामध्ये संशोधन करायचं असेल, तर सर्वात आधी आपल्याकडे त्याचा प्लॅन तयार असणं गरजेचं. कारण संशोधन करण्याच्या आधी जर तुमच्याकडे प्लॅन तयार नसेल, योजना तयार नसेल, तर तुम्हाला संशोधन करताना अनेक अडचणी येतील. म्हणून संशोधन आराखडा का महत्वाचा आहे, तर त्याच्यामुळे तुमचा वेळ वाचतो की काय काय करायचं याची क्लिअर कट कल्पना आहे की या गोष्टीने या टप्प्याने या पायऱ्याने मला जायचं आहे, या रस्त्याने मला जायचंय, म्हणजे तुमचा वेळ वाचतो. भविष्यामध्ये काही एखादा निर्णय घ्यायचा आहे, आता समजा नमुना निवडचा आपल्याला प्लॅन तयार करायचा आहे आणि आपण आधी प्लॅन केला नाही, तर जर आपण आधीच विचार करून ठेवला की आपल्याला नमुना कुठला घ्यायचा आहे, नमुना कोणत्या सिस्टीमने निवडायचा आहे, कोणत्या पद्धतीने निवडायचा आहे, म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, तर संशोधन आराखडा आपल्याला भविष्यामध्ये निर्णय घ्यायला मदत करत असतो. आपला वेळ वाचवतो, आपला पैसा वाचवतो, कारण संशोधन ही टाइम लिमिटची गोष्ट असते. हे आधी लक्षात घ्या. कोणतंही संशोधन करायचं असतं ते काही आयुष्यभर करायचं नसतं, त्याला वेळ असतो. आता विद्यापीठामध्ये पुरुष असेल तर 5 वर्ष आहेत, महिला असेल तर 8 वर्ष आहेत, एक्सटेन्शन केलं तर 10 वर्ष टाइम लिमिट दिलंय. किंवा खाजगी क्षेत्रामध्ये जेव्हा एखादी कंपनी तुम्हाला एखादं रिसर्च प्रोजेक्ट बाहेर करते तेव्हा त्याला टाइमलाईन दिलेली असते आणि या टाइमलाईनच्या अंतर्गत तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं. आणि जर तुमच्याकडे टाइमलाईनच्या अंतर्गत पूर्ण करू शकला नाही, तर ते संशोधन अपूर्ण राहण्याचं किंवा कायमचं बंद पडण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून कोणत्याही संशोधनाला सुरुवात करण्याच्या आधी एक कच्ची रूपरेषा ज्याला म्हणता येईल, त्या कच्च्या रूपरेषेला रिसर्च डिझाईन किंवा रिसर्च आउटलाईन म्हणतात. हा जो संशोधन आराखडा असतो, हा संशोधन आराखडा एकंदर संशोधनाविषयीची योजना असते. आधी लक्षात घ्या, मग या योजनेमध्ये संशोधन पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या बाबी लागतील त्या अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने त्याची मांडणी केलेली असते. आता संशोधन आराखडा का आवश्यक असतो हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की संशोधनासाठी नियोजन करण्यासाठी या आराखड्याची गरज असते. आता संशोधन आराखड्यामध्ये किंवा रिसर्च प्रपोजल तयार करताना सर्वात पहिला जो मुद्दा येतो, त्याला जर सुरुवात करायची असेल तर त्याची पहिली पायरी काय, तर त्याची पहिली पायरी आहे प्रस्ताव. आता ही पायरी केव्हा सुरू होईल की तुमच्या अवतीभोवती अनेक समस्या असतात, तुमच्या अवतीभोवती अनेक समस्या असतात, कारण मानवामध्ये एक प्रवृत्ती असते जिज्ञासा किंवा कुतूहल, ज्याला क्युरियोसिटी असं. ही प्रवृत्ती मानवामध्ये जन्मजात असते, ही प्रवृत्ती रिसर्चला चालना देत असते, कारण आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात, या घटनेमधून तुम्हाला एखादी समस्या शोधता आली पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण असं म्हणतो की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला झाडावरून सफरचंद पडताना पाहिजे असं आपण म्हणतो. न्यूटनच्या आधी काही कोणीच पाहिलं नव्हतं का? आपण पण पाहत आलोय, आपण पण पाहत आलोय, पण आपण जो सरळ विचार करतो ना, न्यूटनने उलटा विचार केला. आपण काय विचार करतो, पडलं असेल फळ, न्यूटनने उलटा विचार केला
खालीच कापड वरती काली कर संशोधनामध्ये जेव्हा एखादी समस्या सोडतो तर आपल्याला असा सरळ मार्गाने विचार करून चालत नाही तर त्या समस्येच्या खोलामध्ये शिरायचं असेल तर त्याच्या मागचं तत्व शोधावं लागतं म्हणून मग न्यूटनने जर असा उलटा विचार केला नसता तर गुरुत्वाकर्षणाचा शोध मग त्याने प्रयोग सुरू केले अनेक वस्तूवरून फेकून पाहिल्या तेव्हा त्याला सर्व ठिकाणी हेच तत्व आढळून आलं की वरून वस्तू फेकली म्हणजे खाली येते याचा अर्थ ती खाली येण्यामागे काही ना काही कारण असलं पाहिजे आणि मग त्याने त्या दिशेने प्रयत्न करून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला म्हणजे आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडतात या अवतीभोवती घडणाऱ्या घटनेमधून आपल्याला एखादा प्रॉब्लेम किंवा समस्या जाणवली पाहिजे पहिली गोष्ट काय की आपल्याला विषय निवडावा लागतो कोणताही रिसर्च ची सुरुवात करायची असेल ना तर आपल्याला पहिली गोष्ट आपल्या अवतीभोवती जी असंख्य समस्या आहेत प्रत्येक विषयात समस्या आहे असा कोणताही विषय नाही की त्याच्यामध्ये समस्या नाही मग त्याच्यामध्ये आपल्याला ती समस्या निवडावी लागते त्याला समस्या सूत्र किंवा फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम म्हणून पहिलं काम असतं की संशोधनाची जी समस्या आहे ती समस्येची निवड करायची म्हणजे संशोधनाला सुरुवात करण्याची पहिली पायरी असते की आपण एखादी समस्या निवडायची आता ही समस्या निवडल्यानंतर ही समस्येला कोणीतरी गाईडलाईन्स करणारा मार्गदर्शक हवा असतो म्हणून समस्या निवडताना काही गोष्टी ज्या खूप छोट्या छोट्या असतात त्या अत्यंत महत्वाच्या असतात पहिली गोष्ट जी समस्या निवडली तिच्यावर आपल्याला काम करता येते याचा विचार केला काम करता येईल की नाही तिच्याबद्दल अपेक्षित माहिती उपलब्ध आहे की नाही ही सर्व गोष्ट तुम्ही आधी चेक केली पाहिजे तसंच आपण निवडलेली समस्या आपण ज्या मार्गदर्शकाकडे जाणार आहे त्याला पटेल का कारण गाईड शिवाय संशोधन होत नसतं संशोधकाला मार्गदर्शकाची आवश्यकता असते म्हणून दोघांचा मेळ बसला पाहिजे गाईड आणि विद्यार्थी यांचा मेळ बसला पाहिजे तर विद्यार्थ्याने जी समस्या निवडली ती गाईडला आवडली नाही तर किंवा गाईडने जर एखादी समस्या विद्यार्थ्यांवर जबरदस्ती लादली आणि ती विद्यार्थ्याला झेपली नाही तर म्हणून सर्वात पहिले की समस्या सूत्र हे अत्यंत काळजीपूर्वक केलं पाहिजे कोणतंही संशोधन करायचं असेल तर जी काही समस्या निवडणार तिथंच तुमचं अर्ध यश असेल म्हणून इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही चांगलं कामाची सुरुवात जर चांगली झाली तर अर्धे काम पत्ते होते सुरुवातच वाईट झाली तर ते काम तसं अर्ध्यामध्ये सुटून जाईल म्हणून पहिली गोष्ट की आपण जो रिसर्च प्रॉब्लेम निवडणार तो निवडताना काळजी घेतली पाहिजे आणि तो निवडला गेला पाहिजे त्याच्यानंतर मग प्रस्तावना आपल्याला लिहावी लागेल प्रस्तावनेमध्ये आपल्याला आपण जी समस्या निवडलेली आहे या समस्येची सुजवी स्वरूपात किंवा प्राथमिक स्वरूपामध्ये माहिती द्यावी लागते ही जी समस्या आहे ही समस्येची पार्श्वभूमी आपल्याला इथं मांडावी लागते की समस्या का निर्माण झाली कशामुळे निर्माण झाली हिचा अभ्यास करण्याचं गरज काय आहे म्हणजे तुम्हाला जी समस्या निवडलेली आहे या समस्येचा परिचय जो आहे तो प्राथमिक ओळख किंवा परिचय किंवा पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी आपल्याला विशद करावी लागते की ही समस्या ती का निवडली कशासाठी निवडली तर ही पार्श्वभूमी तुम्हाला कोणतीही समस्या निवडली असेल तर तिची पार्श्वभूमी हे कशाच्या आधारावर त्या समस्येबद्दल तुमच्याकडे जे आधी नॉलेज उपलब्ध असेल पूर्वज्ञान उपलब्ध असेल या पूर्वज्ञानाच्या आधारावर त्या समस्येची पार्श्वभूमी तुम्हाला प्रस्तावनेमध्ये मांडावी लागते त्यानंतर दुसरा घटक त्याच्यामध्ये येतो की त्याचं शीर्षक तयार करणे जो रिसर्च टॉपिक निवडला असतो या रिसर्च टॉपिकचं शास्त्रीय भाषेमध्ये एक स्टेटमेंट द्यावं लागतं याला आपण संशोधनाचं शीर्षक असं म्हणतो आपल्याला कोणताही प्रॉब्लेम निवडला तर तो विधानामध्ये म्हणजे स्टेटमेंट मध्ये मांडावा लागतो आता हे विधान करताना किंवा स्टेटमेंट करताना एक काळजी घेतली पाहिजे की या स्टेटमेंट मध्ये
आपली संशोधन समस्या जी आहे त्या संशोधन समस्येचं प्रतिबिंब दिसत म्हणजे तुम्ही जे काय स्टेटमेंट किंवा विधान करणार कारण संशोधनाच्या प्रस्तावामध्ये तुम्हाला संशोधनाचं टायटल द्यावं लागतं आणि या संशोधनाच्या टायटल मध्ये तुमची संशोधन समस्येचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब दिसलं पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही एक चांगलं शीर्षक तयार केलं पाहिजे. शीर्षक हे खूप छोटं असतात आम्हाला कारण तुमचं शीर्षक जर खूप छोटं असेल तर ते इतर जे तपासणारे लोक आहेत किंवा संशोधन पूर्ण केल्यानंतर जेव्हा अहवाल येणार तेव्हा त्याच्यामधून तुमच्या संशोधनाबद्दलचा बोध होणार नाही. म्हणून शीर्षक खूप छोटं असू नये, खूप मोठं लांबलचक असू नये. कारण शीर्षकामध्ये खूप जास्त शब्द असतील तर काय होतं, अर्थाचा बेअर्थ होण्याची शक्यता असते. म्हणून अत्यंत मोजक्या शब्दामध्ये की आपली संशोधन समस्या कशी आपल्याला त्या ठिकाणी विधानामध्ये मांडता येईल हे आपलं कौशल्य आहे आणि त्या ठिकाणी आपण हे संशोधन कसं करणार, कोणत्या मार्गाने करणार हे देखील त्या संशोधनाच्या स्टेटमेंटमध्ये दिसलं पाहिजे. म्हणून शीर्षक तयार करताना देखील अत्यंत काळजी घेणे गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे की आपण जे संशोधन करणार आहे याचं गरज आणि महत्व आपल्याला विचारित करावं लागेल की हा विषय मी का निवडलेला हे तुम्हाला समाजाला सांगावं लागेल की ही समस्या मी का निवडलेली आहे, हिचं आधीचं स्वरूप काय होतं हे मांडावं लागतं, ही निवडल्यानंतर मी काय करणार आहे म्हणजे त्याची उपयोगिता जी आहे त्याचं जे महत्व आहे ते महत्व मांडावं लागतं. कारण तुम्ही निवडलेली समस्या जर समाजाच्या उपयोगी नसेल तर तिच्यावर रिसर्च करून काय फायदा. म्हणून डेव्हिड इस्टन नावाचा राज्यशास्त्रज्ञ आहे आधुनिक राज्यशास्त्रामध्ये, तो असं म्हणतो की संशोधकाने समाजाचं उत्तरदायी राहून काम केलं पाहिजे. कारण संशोधकांवर खर्च कोण करत, समाज करत. म्हणून संशोधकाने केलेलं संशोधन हे समाजाला उपयोगी पडलं पाहिजे. नुसतं स्वतःला डिग्री मिळते किंवा स्वतःला गरज आहे म्हणून रिसर्च करता कामा नये, म्हणजे आपल्या संशोधनाची समाजाला, शासनाला, राष्ट्राला आणि आपल्या वैयक्तिकरित्या काय फायदा होणार आहे, त्याची आवश्यकता काय, गरज काय हे तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुम्ही त्याचं महत्व समाजाला पटवून दिलं जात नाही तोपर्यंत संशोधनाचं महत्व पडणार. म्हणून तुम्हाला थोडक्यामध्ये संशोधनामध्ये जे फायदे होणार आहे ते गरज आणि महत्वामध्ये लिहावे लागतात. त्यानंतर संशोधनामध्ये जे पारिभाषिक शब्द वापरले जातात किंवा जे कार्यकारी शब्द वापरले जाणार याच्या व्याख्या द्याव्या लागतात. आता कार्यकारी व्याख्या देणं का गरजेचं असतं, कारण संशोधनामध्ये कार्यकारी व्याख्या किंवा पारिभाषिक शब्द देणं का गरजेचं असतं, कारण या शब्दाचा संशोधकाने कोणता अर्थ लक्षात घेतला आहे हे वाचकाला किंवा मार्गदर्शकाला कळालं. हा कन्सेप्ट वापरलेली आहे, या कन्सेप्टचा सर्वसामान्य अर्थ काय, पारिभाषिक शब्द का वापरावे लागतात, त्याच्या व्याख्या काय द्याव्या लागतात. समजा एखादा जेव्हा कायदा तयार केला जातो ना, शासन जेव्हा एखादा कायदा तयार करतो तर कायदा तयार करताना पहिली गोष्ट अशी दिली जाते की कायदा ज्या व्यक्तीसाठी केला जातो त्याची व्याख्या दिली जाते. आता उदाहरणार्थ कुटुंबासाठी कायदा केला तर कायद्यामध्ये पहिली गोष्ट नमूद करावी लागते की कुटुंब म्हणजे काय, मग कुटुंबामध्ये कोणाकोणाचा समावेश होईल. इथं सुद्धा संशोधनामध्ये ज्या ज्या संकल्पना वापरणार किंवा आपण जे स्टेटमेंट केलेलं आहे, जे शीर्षक केलेलं आहे, त्याच्यामध्ये जे संकल्पना तुम्ही वापरलेली आहे या संकल्पनेची व्याख्या तुम्हाला करावी लागते. कारण यांचा नेमका काय अर्थ असला पाहिजे, संशोधकाला काय अर्थ अभिप्रेत आहे, हा अर्थ वाचकांना आणि मार्गदर्शकाला कळला पाहिजे. कारण एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ घेतले जाऊ शकतात. म्हणून नेमका इथं अर्थ काय, म्हणून जे शास्त्रीय शब्द असतील, पारिभाषिक शब्द असतील, यांच्या व्याख्या देणं जे आहे ती व्याख्या देणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर पुढचा भाग असतो संशोधनाची ऑब्जेक्टिव्ह. संशोधनामध्ये अत्यंत महत्वाचा जर भाग कोणता असेल तर तो संशोधनाची ऑब्जेक्टिव्ह.
आता संशोधनामध्ये ऑब्जेक्टिव्ह का तयार करावे लागतात? तर संशोधनामध्ये ऑब्जेक्टिव्ह याच्यासाठी तयार करावे लागतात की तुम्हाला या रिसर्च मध्ये काय काय अभ्यासायचं. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय सांगावं लागतं तुम्हाला की या संशोधनामध्ये काय काय गोष्टींचा तुम्ही अभ्यास करणार आहात हे तुम्हाला सांगायचं असतं आणि कोणकोणत्या मार्गाने करणार. संशोधनामध्ये ऑब्जेक्टिव्ह अत्यंत महत्वाचे असतात. जर संशोधनाचे ऑब्जेक्टिव्ह जर नीट नसते तर तुम्हाला संशोधन करताना योग्य दिशा लागणार नाही. कारण ऑब्जेक्टिव्ह जे असतात उद्दिष्ट ही संशोधकाला मार्गदर्शन करत असतात, दिशा दाखवत असतात. म्हणून ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपण अत्यंत काळजीपूर्वक ऑब्जेक्टिव्ह तयार केले पाहिजे आणि हे ऑब्जेक्टिव्ह मधून तुम्ही कशा कशाचा अभ्यास करणार आहे हे समोरच्याला कळालं पाहिजे, कोणत्या पद्धतीने करणार आहे हे कळालं पाहिजे. म्हणून संशोधन करताना किंवा संशोधन प्रस्ताव तयार करताना आपल्याला 5, 6, 7, 8 असे ऑब्जेक्टिव्ह हे त्याने मांडावे लागतात. त्याच्यानंतर पुढचा टप्पा असतो हायपोथेसिस किंवा भूमिका. संशोधनामधला हा सुद्धा महत्वाचा हा भाग असतो. आता हायपोथेसिस काय असतं? तर हायपोथेसिस किंवा गृहित किंवा त्याला उपागम असं देखील म्हणतात. तर हायपोथेसिस म्हणजे काय? संशोधन समस्ये संदर्भात केलेली सामान्य विधान. जो रिसर्च टॉपिक तुम्ही निवडलेला आहे या रिसर्च टॉपिकच्या संदर्भात एक संभाव्य उत्तर, तुम्ही जो त्या विषयाचा अभ्यास केलेला आहे त्या विषयाबद्दलचे तुमच्याकडे पूर्वज्ञान आहे किंवा आधीची जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे एक सामान्य स्टेटमेंट तुम्ही करतात त्याला हायपोथेसिस असं म्हणतात. आता जनरली जर आपल्याला कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आहे तर आपण जनरली असं म्हणू शकतो की महाविद्यालयामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असते असं आपल्याला हायपोथेसिस आहे. हे कशाच्या आधारावर? हे जनरल तुम्ही ऑब्झर्वेशन आजपर्यंत केलेलं आहे की मुली कमी असतात, मुलं जास्त असतात, किंवा तुम्हाला याआधी जे नॉलेज आहे त्याच्या आधारावर, म्हणजे संशोधन समस्येच्या संदर्भात केलेली जी विधानं आहेत त्याला हायपोथेसिस असं म्हणतात. हायपोथेसिस ही 100% खरी असतील असं नाही, कारण हायपोथेसिस हे अंदाजित विधान असतं. हे आधी लक्षात घ्या, हे संभाव्य विधान असतं, ते 100% अचूक असेल असं नाही. कारण जेव्हा हायपोथेसिसची टेस्टिंग केली जाते, गृहित कृत्याचं परीक्षण केलं जातं, त्यावेळी सर्वच्या सर्व गृहित कृत्य परीक्षणामध्ये पास होतील असं नाही. काही गृहित कृत्य परीक्षणामध्ये नापास होतील. आता उदाहरणार्थ मी जर असं गृहित धरलं की महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण कमी आहे असं मी गृहित धरलं, पण जेव्हा मी डाटा गोळा केला जर उलटा डाटा मिळाला, मला जर अशी आकडेवारी मिळाली की मुलींचं ऍडमिशन जास्त आहे मुलांचं कमी आहे, तर याचा अर्थ मी जे गृहित धरलं होतं ते खोटं ठरलं. म्हणून जे हायपोथेसिस ही एक विधानं असतात, संशोधन समस्ये संदर्भातली एक सामान्य विधानं असतात आणि या सामान्य विधानाच्या माध्यमातून आपल्याला संशोधनाबद्दलचे अंदाज व्यक्त करायचे असतात. कारण याच्यामधून आपल्याला संशोधनाची दिशा जी आहे ती दिशा प्राप्त होते. म्हणून संशोधनामध्ये हायपोथेसिस आखताना त्याचे कमीत कमी 2 चल असतात. कोणतंही हायपोथेसिस आखायचं असेल तर त्याला 2 बाजू असतात, 2 चल असतात आणि एक सामान्य स्वरूपाचं विधान जे आहे ते विधान असतं. तर हायपोथेसिस हे संशोधनामध्ये असू शकतात. काही ठिकाणी हायपोथेसिसचे अनेक प्रकार आहेत. 0 हायपोथेसिस आहे, 0 कल्पना आहे, पर्यायी हायपोथेसिस आहे. ते डिटेल जेव्हा तुम्ही अभ्यासणार तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दलचे प्रकार हे येणार आहे. त्यानंतर जो भाग आहे तो आपल्या संशोधनाची आपल्याला व्याप्ती आणि मर्यादा जी आहे ती नमूद करावी लागते. कारण कोणताही रिसर्च टॉपिक जेव्हा तुम्ही निवडता तो निवडताना जर त्याची व्याप्ती विशेष केली नाही तर तुम्हाला संशोधन करण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. कारण तुमच्याकडे वेळ कमी असतो, पैसा कमी असतो,
इतक्या कमी वेळात तुम्हाला ते पूर्ण करायचं असतं. म्हणून संशोधक किती व्यापक असलं पाहिजे, त्याची व्याप्ती नमूद केली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे लिमिटेशन काय आहे. आता समजा तुम्ही धुळे जिल्ह्याचा अभ्यास करायला घेतला, मग धुळे जिल्ह्यामध्ये काय अभ्यासणार आहे हे सांगावं लागतं. व्याप्तीमध्ये धुळे जिल्ह्याच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करणार का, मग धुळे जिल्ह्यातल्या सर्व लोकांचा करणार का, तर विशिष्ट समाजाचा करणार. या सर्व मर्यादा म्हणजे प्रदेशाच्या मर्यादा सांगाव्या लागतात, क्षेत्राच्या मर्यादा सांगाव्या लागतात, किंवा कोणत्या पैलूवर तुम्ही अभ्यास करणार आहे. कारण संशोधन हे आटोपशीर असलं पाहिजे, सुटसुटीत असलं पाहिजे. ते प्रमाणापेक्षा जास्त पसरट होता कामा नये किंवा खूप मोठं गवता कामा नये. कारण रिसर्च जर खूप दिवस लाभत गेला तर काय होईल, तुमचा उत्साह कमी होईल. आणि तुमचा उत्साह जर कमी झाला तर काय होईल, हळूहळू तुम्ही संशोधनापासून दूर जाण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक संशोधनामध्ये याच्या मर्यादा, त्याची व्याप्ती तुम्हाला द्यावी लागते, ज्याच्यामुळे संशोधन सुटसुटीत राहतं किंवा आटोपशीर राहतं. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे की संशोधन साहित्याचा आढावा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं म्हणतो. संशोधन साहित्याचा आढावा घ्यायचा म्हणजे काय घ्यायचा, तर तुम्ही जो रिसर्च प्रॉब्लेम निवडलेला आहे, जी संशोधन समस्या निवडलेली आहे, तिच्यावर पूर्वी कोणत्या तरी पैलूवर कुणीतरी काम केलेलं असतं. तुम्ही जो टॉपिक निवडला आहे तो काही खूप नवा आहे, खूप वेगळा आहे असं नाही. त्या टॉपिकच्या अनुषंगाने त्या टॉपिक सारखेच इतर असलेले टॉपिक असतील, त्याच्यावर कोणीतरी अभ्यास केलेला आहे. म्हणून तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये या विषयाशी संलग्न असलेले, या विषयासारखे किंवा या विषयाला मदत करणारे जे साहित्य आधी उपलब्ध असेल, प्रबंध उपलब्ध असतील, पुस्तकं उपलब्ध असतील, वेबसाईटवर काही माहिती असेल, तर ते सर्व सांगावं लागेल की माझा हा टॉपिक आहे, या विषयाशी संबंधित असं काम याच्या आधी झालेलं आहे. मग ते पुस्तकामध्ये असो, ते प्रबंधामध्ये असो, किंवा अप्रकाशित प्रबंधामध्ये असो, किंवा एखाद्या वेबसाईटवर हे काम झालेलं असेल, त्याचे सर्व तुम्हाला माहिती द्यावी लागते. आणि सर्वात शेवटी आढावा घेताना आपल्याला सांगावं लागतं की एवढं जे काम झालेलं आहे याच्या आधी, याच्यापेक्षा माझं काम वेगळं आहे. त्यांच्यासारखंच असेल तर तुमचा रिसर्चचा काय उपयोग आहे. आधीच्यांनी जे केलंय तेच जर तुम्ही केलेलं असेल तर त्याचा काय उपयोग आहे. तुम्हाला सांगावं लागतं की या या लोकांनी आधी असं काम करून ठेवलेलं आहे, तर मी काय करणार आहे, याचं पुढचं काम करणार आहे. म्हणजे मी काय करणार आहे, रिसर्च गॅप भरणार आहे. कारण संशोधन ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे, आणि या प्रोसेसमध्ये जे गॅप असतात ते गॅप मी भरणार आहे. हे आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरमध्ये सांगावं लागतं की आधी हे काम झालं आहे आणि मी करणार आहे ते माझं काम वेगळं आहे, पण याच कामाला पुढे नेणार आहे, याचा विस्तार करणार आहे. म्हणून रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा सुद्धा महत्वाचा भाग त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर संशोधन करत असताना कोणती कार्यपद्धती तुम्ही लागू करणार आहे, तर संशोधनासाठी जी तुमची कार्ययोजना जी आहे ती कार्ययोजना मांडावी लागते. मग त्याच्यामध्ये पहिला तुम्हाला संशोधन पद्धती कोणती वापरणार. आता संशोधनासाठी असंख्य संशोधन पद्धती आहे. तुम्ही जर रिसर्च मेथडॉलॉजीचं जर पुस्तक काढलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने संशोधन केलं जातं. सामाजिक क्षेत्रामध्ये अलग संशोधन पद्धती आहे, विज्ञानामध्ये अलग पद्धती आहे, काही जनरल नावं मी या ठिकाणी लागले आहे. आता सर्वेक्षण पद्धत, विश्लेषणात्मक पद्धत, सैद्धांतिक पद्धत, गुणात्मक पद्धत, संख्यात्मक पद्धत, ऐतिहासिक पद्धत, ग्रंथालय पद्धत, वर्णनात्मक पद्धत, चिकित्सक पद्धत, अशा अनेक पद्धती आहेत. मग त्याच्यापैकी तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये कोणत्या पद्धतीने हा विषय मांडणार, तर तुम्हाला कोणती संशोधन पद्धती जी आहे ती संशोधन पद्धती वापरणार आहे, त्याचा त्या आराखड्यामध्ये आपल्याला उल्लेख करावा. आता विज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक पद्धतीचा वापर केला जातो, सामाजिक क्षेत्रामध्ये प्रायोगिक पद्धतीचा वापर फारसा करता येत नाही,
मानसशास्त्राचे लोक आता करायला लागले, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा काही प्रमाणात प्रायोगिक पद्धती वापरली जाते, पण बाकी सोशल सायन्स मध्ये अजून एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रायोगिक पद्धत वापरली जात नाही। इतिहासासारख्या विषयामध्ये ऐतिहासिक पद्धतीचा वापर करावा। जेव्हा एखादी ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला ऐतिहासिक पद्धतीचा वापर करावा लागतो। तर अशा ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यापैकी कोणती पद्धत तुम्हाला सुटेबल राहील, कोणती पद्धत वापरणं योग्य राहील, ही गाईडशी चर्चा करून किंवा आपण जो निवडलेला टॉपिक आहे त्याच्यावर डिपेंड, आपण जो टॉपिक निवडलेला आहे त्याला कोणती पद्धत सूट होते त्याच्या अनुषंगाने जी पद्धत वापरणार त्याच्याबद्दलचं आपल्याला वर्णन त्या ठिकाणी करावं लागतं। त्यानंतर जनसंख्या, आता जनसंख्या किंवा पॉप्युलेशन, आता उदाहरणार्थ संशोधनामध्ये जनसंख्या कशाच्या आधारावर निश्चित होते, ज्याला समग्र असं देखील म्हणतात। तर संशोधनाचा जो टॉपिक आपण निवडलेला असतो त्या टॉपिकच्या आधारावर रिसर्च पॉप्युलेशन निर्माण होतो। आता तुम्ही जर विषय मी या ठिकाणी उदाहरण दिलंय की नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित मुलांचा अभ्यास, मी ते मुलांना टाकला नाही परंतु कुपोषण या समस्येचा अभ्यास असं जर तुम्ही निवडलं तर आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये जेवढे कुपोषित लोक आहेत तेवढे लोक आपली रिसर्च पॉप्युलेशन असेल, कारण आपल्याला तेवढ्याच लोकांचा अभ्यास करायचा आहे, हे आधी लक्षात घ्या। रिसर्च पॉप्युलेशनमुळे काय होतं, विषयाची व्याप्ती निश्चित, मर्यादा निश्चित, कारण आपण जो निवडलेला आहे आता तुम्ही फक्त नंदुरबार जिल्ह्याच्याच कुपोषणाचा अभ्यास करा, तुम्हाला धुळे जिल्हा, नगर जिल्हा, इतर जिल्ह्यातल्या कुपोषणाचा अभ्यास करणार नाही, कारण तुम्ही तुमच्या टॉपिकमध्ये तुमची पॉप्युलेशन निश्चित केली, म्हणून तुम्ही जेवढा समग्र निश्चित केलेला आहे तो समग्र नेमका कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी जनसंख्या जी आहे त्या जनसंख्येमध्ये मांडावं लागतं, कारण आपल्या संशोधन विषयाची व्याप्ती ही मर्यादित राहावी या दृष्टिकोनातून पॉप्युलेशन किंवा जो टार्गेट ग्रुप आहे तो टार्गेट ग्रुप हा निश्चित करावा लागतो। तर पॉप्युलेशन निश्चित झाली की संशोधनामध्ये नमुना निवड पद्धतीचा आता सध्या सोशल सायन्समध्ये विज्ञानामध्ये सर्वच ठिकाणी वापर केला जातो, कारण नमुना हा समग्राचा एक लहान प्रतिनिधी किंवा समग्राचा एक लघु रूप असते, कारण आपली टार्गेट पॉप्युलेशन जर खूप मोठी असेल, आता समजा तुम्हाला धुळे जिल्ह्यातल्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या मुला मुलींचा अभ्यास करायचा आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 200 कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये शिकणारे 20,000 विद्यार्थी असतील, मग एवढ्या 20,000 विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही केव्हा पोहोचणार, प्रत्येक कॉलेजला जाणार का, प्रत्येक पोराला भेटणार का, हे शक्य नाही, हे शक्य नसतं, कारण असं करण्यासाठी जेवढं मनुष्यबळ पाहिजे, जेवढा वेळ पाहिजे, जेवढा पैसा पाहिजे तो तुमच्याकडे नसतो, म्हणून तुम्ही काय करायचं की समग्रामधून एखादा छोटा भाग निवडायचा, जसं आपण आंबा घ्यायला जातो बाजारात सर्वच आंबे तपासत बसतो काय, तो आंबा विकणारा काय करतो, एक फोडलेला आंबा असतो तो चीर कापून देतो, एक छोटीशी चीर आपल्याला देतो, ती आपण खातो आणि त्याच्याद्वारा ठरवतो आंबा घ्यायचा की नाही। रिसर्चमध्ये सुद्धा आपल्याला सर्व समग्राचा अभ्यास करण्याऐवजी आपण नमुना निवडतो आणि तेवढ्याच नमुन्याच्या आधारावर आपण अभ्यास करून निष्कर्ष मांडत असतो, म्हणून संशोधनामध्ये नमुना निवड पद्धत जी आहे हा नमुना निवड पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे, पण नमुना निवडताना अनेक काळजी घ्याव्या लागतात की नमुना हा समग्राचा प्रतिनिधित्व करणारा असावा, तुम्ही निवडलेला नमुना जर समग्राचा प्रतिनिधी करणारा नसेल, आता उदाहरणार्थ आंबा देणाऱ्याने नेमका गोड आंबा खाऊ घातला तुम्हाला, देताना गोड चिरी दिली, घरी आणले सर्व आंबे आपट निघाले, फसवतात ना आपल्याला, तसं संशोधनात आपण इतरांना फसवतो, योग्य जर नमुना निवडला नाही, म्हणून नमुना हा समग्राचा प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे, समग्रातल्या सर्व घटकांमध्ये नमुन्यामध्ये स्थान मिळालं पाहिजे ही काळजी घेतली होती, म्हणून नमुना निवडीच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत, दोन मुख्य पद्धती आहेत संभाव्य आणि गैरसंभाव्य, या दोन नमुना निवडीच्या मुख्य पद्धती आहेत, त्याचे अनेक उपप्रकार आहेत,
संभाव्य नमुना निवड पद्धत म्हणजे काय की ज्या पद्धतीमध्ये नमुनातल्या प्रत्येक घटकाला निवडीची समान संधी असते तिला संभाव्य नमुना निवड. आता एवढे सर्व विद्यार्थी आहेत यांच्यामधून मला नमुना निवडायचा आहे तर सर्वांना निवडण्यासाठी समान संधी आहे. जसं लाटरी पद्धत मी तुमची चिठ्ठ्या तयार केल्या आणि इथे चिठ्ठ्याचा बॉक्स ठेवला आणि मॅडमांना सांगितलं मला 10 मुलं निवडायचे 10 चिठ्ठ्या काढ तर तुमची सर्वांची नावं आहेत याचा अर्थ कोणत्याही 10 लोकांची नावं निवडू शकते. हे संभाव्य नमुना निवड ही जी पद्धत असते याच्यामध्ये नमुन्यामधल्या प्रत्येक घटकाला ही निवडीची समान संधी असते. गैरसंभाव्य नमुना निवड जी असते तिथं ही समान संधी असते. इथं काय असते संशोधकाला चान्स असते. संशोधक आपल्या सोयीनुसार नमुना निवडू शकतो. मग त्याच्यामध्ये बघा सोयीस्कर नमुना निवड पद्धत असते की संशोधकाला वाटलं तो आता मला 10 पोरं निवडायचे मी काय करेन याला घेतलं 2 याला घेतलं 2 याला घेतलं 2 माझ्या आवडीचे 10 देऊन सोयीस्कर नमुना निवड म्हणजे संशोधकाला जी सोय वाटते त्या सोयीपणे निवडायचे. अशा अनेक पद्धती आहेत. म्हणून आपल्याला ठरवावं लागतं की संभाव्य नमुना निवड चांगली राहील की गैरसंभाव्य राहील निवड राहील. नमुन्याचा आकार किती असला पाहिजे कारण नमुना खूप छोटा असला कामा नये नमुना खूप मोठा असला कामा नये. त्याच्या आकाराबद्दल सुद्धा सूत्र उपलब्ध आहे. तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजीचं जर पुस्तक पाहिली तर त्याच्यामध्ये नमुन्याचा आकार किती असला पाहिजे. तर या सर्व गोष्टी बारीक सारीक गोष्टी आहेत. तर या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी नमुना निवड पद्धतीचा वापर करताना तुम्हाला करावे लागतील. त्यानंतर माहिती संकलन साधनं कोणती वापरणार. तुम्ही जो डाटा कलेक्शन करणार आता माहिती संकलन करण्याची दोन साधनं आहेत प्रायमरी डाटा कलेक्शन आणि सेकंडरी डाटा कलेक्शन. प्राथमिक साधने आणि द्वितीय साधन. प्राथमिक साधने म्हणजे काय. प्रायमरी डाटाला फर्स्ट हँड डाटा असं म्हणतात. फर्स्ट हँड डाटा म्हणजे जो संशोधकाने मेहनत करून गोळा केलेला आहे स्वतःने. स्वतः संशोधक मेहनत केली आणि संशोधकाने गोळा केला मग त्याचे मार्ग कोणते. प्रश्नावली मुलाखत अनुसूची विशिष्ट अभ्यास पद्धती निरीक्षण हे प्रायमरी डाटा कलेक्शनची साधनं आहे. तर तुम्हाला रिसर्चमध्ये प्रायमरी डाटा वापरायचा आहे की सेकंडरी डाटा वापरायचा. तर याच्यासाठी तुम्हाला प्रायमरी डाट्याने जर प्रायमरी सोर्स वापरून रिसर्च करायचा असेल तर तुम्हाला प्रश्नावली वापरावी लागेल अनुसूची वापरावी लागेल मुलाखत वापरावी लागेल निरीक्षण वापरावी लागेल. मग याच्यामध्ये कोणतं उपयुक्त ठरेल. प्रश्नावली उपयुक्त ठरेल की आता प्रश्नावली आणि अनुसूचीमध्ये फरक असतो. प्रश्नावली उत्तरदाता भरतो अनुसूची उत्तरदाता उत्तर देतो संशोधक स्वतः. मुलाखत प्रश्नावलीपेक्षा वेगळी असते निरीक्षण वेगळं असतं. तर आपल्याला याच्यापैकी काय वापरायचं आहे प्रायमरी डाटा कलेक्शन करताना आपल्या विषयाच्या गरजेनुसार वापरायचं. तर सेकंडरी डाटा कलेक्शनमध्ये काय असतं. सेकंडरी म्हणजे जे आधीच उपलब्ध आहे आपल्या आधीच कोणीतरी शोधून ठेवलेलं आहे. पुस्तक असेल वेबसाईट असेल एखाद्या शासकीय समितीचा अहवाल असेल एखाद्या वेबसाईटवरची माहिती असेल. म्हणजे संशोधकाने ते शोधलेलं नाही ते दुसऱ्याने शोधलेलं आहे. संशोधक त्याचा आपल्या संशोधनामध्ये वापर करत आहे. म्हणून प्रायमरी डाटाला आधार देण्यासाठी सेकंडरी डाटा वापरला. कारण तुम्ही जो प्रायमरी डाटा शोधून काढलेला आहे तो योग्य आहे की नाही त्याला पुरावा देण्यासाठी सेकंडरी सोर्सेस वापराव्या लागतात. म्हणून संशोधनामध्ये दोन्ही प्रकारचं पद्धतीने माहिती कलेक्ट करता येते. प्रायमरी मार्गानेही करता येते सेकंडरी मार्गाने करता येते. म्हणून डाटा कलेक्शन जे आहे ते डाटा कलेक्शन कोणत्या पद्धतीने करणार हे तुम्हाला सांगावं लागतं. त्यानंतर जी माहिती जमा केली जो डाटा जमा केला त्याचं अॅनालिसिस कसं करणार. कारण तुम्ही जो तथ्य गोळा केले डाटा गोळा केला त्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं म्हणजे त्याचं निर्वचन करावं लागतं त्याचा अर्थ करावा लागतो. मग त्याच्यासाठी ही साधनं वापरावी लागतात. विशेषतः विज्ञानामध्ये या पद्धतीचा वापर केला जातो. आता गणिती पद्धत वापरायची आहे का. गणितीमध्ये मग गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी त्याच्यानंतर संख्याशास्त्रीय काही रिसर्चची माध्यमं आहेत मीन मोड मेडियन बहुलक विचलन सहसंबंध को रिलेशन
अशी माध्यम वापरावे लागतात। भूमिती पद्धत मध्ये आले काय तथ्य आहेत, आकृती आहेत, सायन्स मध्ये या टेस्ट आहे, पी टेस्ट आहे, काय टेस्ट आहे, एफ टेस्ट आहे, झेड टेस्ट आहे, अशा वेगवेगळ्या टेस्ट वापराव्या लागतात। तर सॉफ्टवेअरचा वापर करणार आहे, कारण आता बाजारामध्ये असे रेडीमेड सॉफ्टवेअर उपलब्ध झालेले आहे। ते सॉफ्टवेअर मध्ये जर तुम्ही डाटा टाकला तर ते सॉफ्टवेअर तुम्हाला अनालिसिस करून देतात। जसे सोशल सायन्स मध्ये एसपीएसएस नावाचं सॉफ्टवेअर आहे, तिथे जर तुम्ही डाटा टाकला तर तुम्हाला ते डाटा ऑटोमॅटिक अनालिसिस करून देतात। तर अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत। त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून देखील आपल्याला आपला जो डाटा मिळालेला आहे त्या डाटाचं अनालिसिस करावा लागतं। कारण नुसतं डाटा जमा करून उपयोगाचा नसतं, तर त्याचं अनालिसिस तुम्हाला करावं लागतं। कारण डाट्याचं अनालिसिस केल्यानंतर काही निष्कर्ष जे आहेत ते निष्कर्ष मांडावे लागतात। त्यानंतर संशोधनामध्ये आपल्याला प्रकरण योजना मांडावी लागते, चॅप्टर स्कीम मांडावी लागते की आपण जो रिसर्च करणार या रिसर्च मध्ये आपले चॅप्टर कसे असतील, किती चॅप्टर असतील, त्याच्यात मुख्य घटक कोणते आहेत, उपघटक काय आहे, हे आपल्याला लिहावं लागतं। कारण आपली चॅप्टर स्कीम जर तयार असेल तर आपल्याला रिसर्च करताना टप्प्याटप्प्याने जाता येईल। पहिलं चॅप्टर काय असेल, दुसरं काय असेल, तिसरं काय असेल, चौथं काय असेल, शेवटचं चॅप्टर काय असेल, त्याच्यामध्ये कोणते मुख्य घटक असतील, कोणते उपघटक असतील, आणि त्याला आकडेवारी पण द्यावी लागेल। तुम्ही जर एखादा प्रबंध पाहिला तर त्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये एक एक असं लिहिलेलं असतं, चॅप्टर नंबर एक त्याच्यामध्ये हा पहिला मुद्दा, त्याच्यातला उपघटक आला का पुढील त्याला एक, दुसरा घटक आला का दोन, असं तुम्हाला त्या आकड्यामध्ये व्यवस्थित सिस्टमॅटिक तुम्ही एखादा प्रबंध जर पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की प्रकरण मांडणी करावी लागते। त्याच्यानंतर एक्सपेक्टेड आउटकम काय, संशोधनामध्ये संशोधन अहवालामध्ये सर्वात शेवटी तुम्हाला तुम्ही जो रिसर्च केलेला आहे या संशोधनाचा आउटकम काय, की याचा काय फायदा होणार आहे समाजाला, आउटकम म्हणजे काय, की मी एवढी मेहनत केलेली आहे, एवढं मेहनत करून मी संशोधन केलं आहे, तर एवढी मेहनत करून संशोधन केल्यानंतर त्याचं समाजाला काय फळ भेटणार आहे, किंवा भविष्यामध्ये जे रिसर्चर रिसर्च करणार आहे त्यांना माझ्या संशोधनाचा काय फायदा होणार, हे आपल्याला नमूद करावं लागेल। कारण आपण जो रिसर्च करणार त्या रिसर्चच्या पुढेच्या रिसर्चला किंवा भविष्याच्या संशोधनाला विस्तार होण्याला मदत त्या ठिकाणी भेटते की नाही। आणि शेवटचा प्रपोजल मध्ये भाग असतो ती म्हणजे संदर्भ सूची। संदर्भ सूची जी आहे बिब्लियोग्राफी ही त्या ठिकाणी मांडावी लागते। कारण आपण हे सर्व करण्यासाठी कोणकोणते पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र, वेबसाईट यांचा उपयोग करणार आहे हे आपल्याला शेवट द्यावं लागतं। आणि अल्फाबेटिकल आपल्याला संदर्भ सूची द्यावी लागते, इंग्रजी वेगळे, मराठी वेगळे, वेबसाईट वेगळे, मासिकं वेगळे, तर अल्फाबेटिकल आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळा स्टाईल आहे संदर्भ लिहिण्याच्या, एपीआय स्टाईल आहे, एमएच स्टाईल आहे, शिकागो स्टाईल आहे, वेगवेगळा स्टाईल आहे। तुम्ही जर कापूदरमध्ये गेला तर रेफरन्स नाव आहे, रिसर्च नावाची एक रेफरन्स नावाची टॅब असते, तुम्ही कॉम्प्युटरचे विद्यार्थी आहे तर तिथे जा, रेफरन्स नावाची टॅब असते, त्या ठिकाणी स्टाईल दिलेले आहे, तुम्ही स्टाईल निवडा आणि त्या बॉक्सला क्लिक करा, ती विंडो ऑटोमॅटिक ओपन होते आणि तुम्ही तिथं नाव टाका, लेखकाचं नाव टाका, पुस्तकाचं नाव टाका, साल टाका, पान नंबर टाका, अशा पद्धतीने तुम्हाला ऑटोमॅटिक संदर्भ सूची पण तयार करता येईल। आता कॉम्प्युटरमुळे खूप मोठी सिस्टीम्स त्या ठिकाणी झालेली आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला अल्फाबेटिकल यादी ऑटोसुद्धा तयार करता येते, तशा कॉम्प्युटरमध्ये सोयी आहे। तर या पद्धतीने संशोधन प्रस्ताव जो आहे हा संशोधन प्रस्ताव किंवा रिसर्च आउटलाईन तयार करताना कोणकोणते मुद्दे घेतले पाहिजे